हा आता बरोबर आहे बरोबर आहे. मुख्य सचिव महोदयाने बरोबर सांगितलं की दुकानांच्या वेळा आम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत करतो आहोत. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ कमी होत नाही आहे त्या जिल्ह्यात मात्र ही बंधनं अशीच राहतील. त्याच्यामुळे काही काही गोष्टीमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे तिथे करतो आहोत, जिथे करणं थोडं अवघड आहे तिकडच्या नागरिकांनी जरा सहकार्य करण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आता लोकलचा निर्णय आपण करणं थोडंसं कठीण आहे, पण मध्ये जरा एक थोडंसं हे ठेवून की आपण काय करतोय की काही गोष्टी थोड्या थोड्या शिथिल करत जातोय, त्याचे परिणाम दुष्परिणाम बघत बघत पुढे जातो. आणि मला असं वाटतं की अजूनही जसं आता तुम्ही लोकल बोलला म्हणजे मुंबईचा वगैरे विषय आल्यामुळे, नाहीतर तुम्ही म्हणाल इकडे मुंबईचा काय बोलताय, तसं नाही. हे सगळेजण यात आपल्या माध्यमातून पूर्ण राज्य बघणार आहे. मुख्य शहरांमध्ये जिथे कार्यालय आहेत आणि खासगी कार्यालय आहेत, मला आजही त्यांना विनंती करायचे कार्यालयाच्या चालकांना नाहीतर मालकांना की आपण आपलं कार्यालयीन वेळा त्याची विभागणी करा. किती वेळ 4 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत वेळेला महत्व नाही, मी तर म्हणेन 24 तास उघडे ठेवा, पण कार्यालयात गर्दी करू होऊ देऊ नका. खास करून जिकडे इनडोअर ऍक्टिव्हिटीज चालतात तिथे हा धोका जास्त असतो, ओपन एअरला हा कमी असतो. आणि म्हणून मला असं वाटतं जर कार्यालयामध्ये आपण शिस्त लावली की आपल्याला जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करू शकत असतील तर तुम्ही बॅचेस करा की या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल, पुढच्या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्या असं करा. कामाच्या वेळा विभागून घ्या, सकाळी कोण येतील दुपारी कोण येतील, सकाळचे आलेले दुपारी घरी जातील, दुपारचे आलेले संध्याकाळी जातील, संध्याकाळचे आलेले अशा वेळा करा की जेणेकरून गर्दी होणार नाही, कोविड आटोक्यात राहील आणि आपलं कामही सुरळीत होईल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.